अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोना व्हायरसचे वाढते प्रमाण लक्षात घेता शासनाने आयोजित केलेल्या जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असून जामनेर शहरात देखील नागरिकांनी घरीच थांबत सर्व बाजारपेठा व व्यापारी संकुलने पूर्ण वेळ बंद ठेवून कडकडीत बंद पाळला आहे। तर संध्याकाळी 5:05 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार नागरिकांनी आपल्या घराबाहेर उभे राहत थाळी व टाळ्या वाजवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे। तर आज रात्रीपासून म्हणजेच 22 मार्चच्या मध्यरात्रीपासून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी कलम 144 लागू केल्यामुळे नागरिकांनी पुढील आदेश मिळेपर्यंत हा बंद कायम ठेवून नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन शासनामार्फत करण्यात येत आहे। नमस्कार, आपण आलेलो जामनेर शहरातील नगरपालिका चौक या ठिकाणी। संपूर्ण जगामध्ये जे कोरोना व्हायरसने जो खैमा घातलेला आहे त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी यांनी जो एक फॉर्म्युला केला आहे म्हणजे जो जनता कर्फ्यूचा, त्यामध्ये जो जामनेर शहरात संपूर्ण कडकडीत बंद करण्यात आलेला आहे उत्स्फूर्तपणे प्रतिसाद जनतेने दिलेला आहे। त्याचप्रमाणे आपल्यासोबत आपल्या तालुक्याचे तहसीलदार साहेब हे सुद्धा आहेत, त्यांच्याकडनं आपण माहिती जाणून घेऊ। नरेंद्रजी मोजी यांच्या सूचनेनुसार जामनेर तालुक्यात सर्व ठिकाणी जनता कर्फ्यू करण्यात आलेला आहे। जनता कर्फ्यूमध्ये सर्व नागरिकांनी सकाळपासून असा चांगला प्रतिसाद दिलेला आहे। सकाळी पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन यांच्यामार्फत सर्व जामनेर तालुक्यातील सर्व दुकानं किंवा इतर ज्या सेवा असतील
वाहतूक सेवा सर्व गाड्या वगैरे बंद करण्यात आलेल्या आहेत. अत्यावश्यक सेवा दवाखाने, मेडिकल, दुधाची दुकानं किंवा इतर काही जे अत्यावश्यक सेवा आहे त्या वगळता सर्व काही दुकाने बंद करण्यात आलेली आहे. तरी या निमित्ताने जामनेर तालुक्यातील ज्या नागरिकांनी आम्हाला उत्कृष्ट असा प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. तसेच उद्यापासून माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशानुसार जळगाव जिल्ह्यातील सर्व दुकाने, हॉस्पिटल आणि मेडिकल वगळता सर्व दुकाने बंद राहतील याबाबत देखील मी नागरिकांना आवाहन करतो. कोणीही कामाच्या व्यतिरिक्त बाहेर पडू नये. आपल्यासोबत आपल्या जामनेर पोलीस स्टेशनचे PI माननीय इंगले साहेब हे सुद्धा आहेत, त्यांच्याकडनं सुद्धा आपण जाणून घेऊ. जी आज दिनांक 22/3/2020 रोजी आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान साहेब यांच्या आदेशाने जनतेचा कर्फ्यू आपण जामनेर शहरामध्ये राबवण्यात आलेला आहे. या ठिकाणी जनतेच्या जामनेरच्या जनतेने आपल्याला उत्कृष्ट असा प्रतिसाद दिलेला आहे आणि आपण चांगल्या प्रकारे आज कर्फ्यू जामनेर शहरात राबवला असून आज रोजी कोणत्याही प्रकारचं दुकान कुठेही उघडत नव्हते आणि जनतेने सुद्धा पोलिसांना प्रशासनाला मदत केलेली आहे. आज दिनांक रोजीपासून माननीय CM साहेब महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार दिनांक 31/3/2020 पावतो कलम 144 कलम लागू करण्यात आलेले आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा सोडून इतर कोणतीही दुकाने उघडण्यात येणार नाही, 5 किंवा 5 जास्त इसम एकत्र येणार नाही अशा प्रकारचे निर्देश त्यामध्ये नमूद आहे आणि याची सक्त अंमलबजावणी शासनाच्या वतीने प्रशासनाच्या वतीने करण्यात येणार आहे. तरी मी या माध्यमातून जामनेरकरातील सर्व जनतेला विनंती करतो की आपण सदर आदेशाचे पालन करावे. या कालावधीमध्ये अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व दुकाने, सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद राहणार आहे म्हणून कोणीही बाहेर पडू नये. किंवा आपल्याकडे कोणी पुणे नगर मुंबई या भागातून जर कोणी नातेवाईक आले असेल तर त्यांची तपासणी करून घ्यावी आणि काही संशयित वाटल्यास त्यांना 14 दिवस वेगळं ठेवावे, जेणेकरून काही लक्ष नसल्यास ते इतरांना लागणार नाही. याबाबतची काळजी घेणे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आलं आहे की हे एक राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि या माध्यमातून सर्व जनतेने स्वतः काळजी घेणे, दुसऱ्याची काळजी घेणे हे सर्वांचं परम कर्तव्य आहे. तरी यामध्ये सर्वांनी सहकार्य करावे अशी मी विनंती आपल्या चॅनलमार्फत करतो. धन्यवाद. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.